Hello everyone, Shu here. So I'm really really so sorry. I think हा comment rulingचा part I think 1 ते 1.5 महिन्याच्या नंतर येत आहे. सो आता रेग्युलर बेसिसवर येणार. रेग्युलर मीन्स हो येणार, मी ट्राय करणार, पूर्ण ट्राय करणार. अँड हां, पुन्हा एक गुड न्यूज आहे, एका दिवशी मी 2 व्हिडिओज टाकणार स्टोरीचे, ठीक आहे. पूर्ण ट्राय करणार, खूप 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 जास्त प्रयत्न करणार, ठीक आहे. खूप म्हणजे आधीपासूनच अशी लाईक रिक्वेस्ट आल्या होत्या ना, सो दॅट्स स आता कमेंटचे आन्सर करतो, ठीक आहे. ओके, सो फर्स्ट कमेंट आहे, नाव नाही घेणार, आता कोणाच्याच कमेंटचे नाव वगैरे नाही घेणार, ठीक आहे. दादा, मेरे बॉयफ्रेंड ने एक चान्स मांगा है, बोला कि बाबू मैंने ऐसा बात नहीं किया सिर्फ, लेकिन मैंने ऐसे वैसे कुछ नहीं किया. बाबू हम कभी जुदा नहीं हो सकते. और दादा अभी अभी भी उसका कॉल्स आते रहता है, बार बार पूछते रहता है अभी आओगे कॉलेज से घर, सर दुख रहा है कि नहीं, दवाई ले लेना, मुझे पिक चाहिए दवाई का. घर आते टाइम एरिया के बॉयज़ होंगे तो नीचे देख के चलना, किसी के सामने मत देखना, गले में स्कार्फ डालना, डाल के आना एंड ऑल. अब मैं क्या करूँ दादा, दादा मेरा मेन नेम मत दिखाना वीडियो में. लिसन सो माई डियर स्वीट सी सिस्टर, लिसन, आपका यार बॉयफ्रेंड बोल रहा है कि आपको चांस देने के लिए. आपका पूरा मैटर मुझे पता है, क्योंकि आप बहुत पहले से कमेंट में बताते हो. सो लिसन, सेकंड चांस देने की बात कर रहा है वो, तो सेकंड चांस दे रही हूँ मैं आपको, अभी माफ़ कर रही हूँ. लाइक दैट ऐसे कुछ भी बात मत करो उसके सामने, ठीक है, क्योंकि वो बोलेगा कि मैंने इतना रिक्वेस्ट किया सो अब मेरी गर्लफ्रेंड मान गई, अब मैं फिर से ऐसे करूँगा, ठीक है. सो लाइक दैट उसके मतलब मन में ऐसे विचार आएंगे. सो प्लीज़ आप ऐसा कुछ भी मत करना. जस्ट एक काम करो, उसके साथ एज इट इज़ वाला बिहेवियर रखो. लाइक ऊपर मैसेज करना, लाइक कैसे, अब उसने क्वेश्चन किया कि आप घर आ रहे हो, हाँ मैं घर आ रही हूँ, बस इतना आंसर करना, ठीक है. आपने मेडिसिन ली, हाँ मैंने मेडिसिन ले ली, नो बाबू नो शोना नो लव यू नो नो एक्सेट्रा, ना कुछ भी नहीं, जस्ट उसके क्वेश्चंस के आंसर देना है एंड बस हो गया. और कुछ भी मत करना, मतलब कुछ भी नहीं, ठीक है. तो आपके ऐसे बिहेवियर से उसको कितना फ़र्क पड़ता है, वो कितना मतलब कैसे रिएक्ट करता है ऐसे आंसर पे, ऐसे क्वेश्चंस मतलब ऐसे बातों पे, एंड कैसे कुछ करता है. एंड देखो फिर से, अगर मतलब कुछ फिर से अगर ऐसा कुछ किया उसने, तो उसको सीधा मुँह पे बोलो. नहीं, उसको पहले ना ऐसे बोलना कि मैं अभी बात करना स्टार्ट करती हूँ, ऐसे बोल के तुम बात करना स्टार्ट करो, बट तुम्हें कुछ भी बात करनी नहीं है, सिर्फ उसके क्वेश्चंस के आंसर देना है. अगर वो कुछ बता रहा है, कुछ शेयर कर रहा है, देन बोलना सिर्फ हाँ ओके ठीक है, ओके हाँ ओके, बस हो गया. और कुछ भी मत बोलो, लाइक उसकी कुछ परवाह नहीं है तुम्हें, ऐसे रिएक्ट करना उसके साथ, ठीक है, ताकि उसको मतलब लगे कि यार नहीं अभी मतलब मुझ में ये इतनी इंटरेस्टेड नहीं है, मतलब इसको सच में बहुत ज़्यादा हर्ट हुआ है. लाइक उसको वो फील होना चाहिए कि हाँ तुमको मतलब हर्ट हुआ है, तुम्हें फ़र्क पड़ा है उसके ऐसे हरकतों से, तो उसको भी मतलब फ़र्क पड़ेगा कि यार नहीं, मैं जो कर रहा था वो बहुत गलत था. इफ़ यू रियली लव यू, देन उसको फ़र्क ज़रूर पड़ेगा, ठीक है. सो ऐसा बिहेवियर रखना एंड चांस देने की बात मत करो, जस्ट नॉर्मली बात करो. अगर वो इतना मतलब ये कर रहा है तो ठीक है, दैट्स इट. और कुछ भी हो तो प्लीज़ कमेंट कर देना. एंड आई एम रियली वेरी सो सॉरी सिस्टर, कि कितने मतलब दिनों के बाद मैं आपको आंसर कर रहा हूँ. आई एम रियली वेरी सो सॉरी, प्लीज़ माफ़ कर देना बड़ा दिल करके अपना, ठीक है. सो नेक्स्ट कमेंट है, शुभ, मला तुला फक्त हेच विचारायचं आहे का, माझा बॉयफ्रेंड माझ्यावर खूप प्रेम करतो, पण तो मला वेळच देत नाही, मला खूप इग्नोर करतो तो, आणि तो रात्रीच्या 3-3 वाजेपर्यंत ऑनलाईन असतो. मी मेसेज केला की रिप्लायच देत नाही. आता तूच सांग, तो खरंच प्रेम करतो का माझ्यावर? इट इज, द आन्सर इज कॅपिटल लेटर्समध्ये नो. तो तुझ्यावर प्रेम नाही करत, रात्रीचे 3-3 वाजेपर्यंत तो ऑनलाईन असतो, करतो काय तो ऑनलाईन, त्याला विचार ना. तुझ्यावर तो म्हणत आहे मला तुझ्यासोबत मी खूप प्रेम करतो ग अँड ऑल, तुझा बॉयफ्रेंड वे, तर मग तुला तू विचार त्याला, तू ऑनलाईन काय करतो एवढ्या वेळपर्यंत? हां, जर तुझं काही वर्क आहे का, काही काम आहे का, कोणतं काम आहे मलाही सांग, मला पण माहिती असू दे, कारण आफ्टर ओवरऑल मी तुझी गर्लफ्रेंड आहे, सो मला माहिती असायलाच पाहिजे. हां, मग तू त्याला विचार ना अशी,
की काय करत असतो तू 3-3 वाजेपर्यंत, तू मला इग्नोर का करतो, माझे मेसेजेस आले तर मग तू इग्नोर का करतो, मला रिप्लाय का नाही देत जर तू कोणत्या कामात असता तर मला, आणि जर तुझ्या मनात प्रेम असेल तर तू ऑब्विसली असं सांगितलं असतंस की बेबी मी ह्या ह्या कामामध्ये बिझी आहे गं, तू झोप ना मी बोलतो नंतर तुझ्याशी, हं आणि हे बघ तू स्क्रीनशॉट पण सेंड केला असता तुझ्या, तुला छान झोप यावी, तुला छान सिक्युअर फील व्हावं म्हणून तो स्क्रीनशॉट पण सेंड करायला लगेच, बेबी हे बघ मी हे काम करून राहिलो, व्हॉट्सअपवर ऑनलाईन राहिलो, ह्या कामासाठी आलो, या व्यक्तीसोबत मला बोलायचं आहे आणि या टॉपिकवर आमचं बोलणं होणार आहे, सो बघ म्हणून मी ऑनलाईन होतो अँड ऑल, असं म्हटलं असतं फॉर युअर सिक्युरिटी, कळलं? पण तो तुझी इन्सिक्युरिटी वाढवत आहे अजून अजून, एवढ्या वेळपर्यंत ऑनलाईन राहणं आणि तुला पूर्णपणे इग्नोर करणं, सो प्लीज तू त्याला मेसेज कॉल करणं बंद कर, त्याच्याशी बोलणं बंद कर, त्याला इग्नोर कर जसं तो करतो आहे, जेव्हा त्याला फरक पडेल तर तो तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार, नाही पडणार देन यू हॅव टू मूव ऑन, इट इज ऑब्वियस, मूव ऑन तर करायलाच पाहिजे, जर आपल्या लाईफमध्ये जर एखादा व्यक्ती आपल्याला पूर्णपणे इग्नोर करत आहे आपण इतकी इम्पॉर्टन्स दिल्याच्या नंतरसुद्धा, तर मग तुझ्या लाईफमध्ये तुला मूव ऑन करायला पाहिजे, बिकॉज यू हॅव अ पर्सनल लाईफ, तुझी पण एक लाईफ आहे, तुझं पण करिअरमध्ये तुला पण काहीतरी करायचं आहे, सो मग तुला पण ऑब्व्हियसली लाईफमध्ये मूव ऑन करायलाच पाहिजे, ठीक आहे? सो नेक्स्ट कमेंट आहे, माझ्या रिलेशनला 2 इयर झालं आहे, मी अँड माझा बॉयफ्रेंड खूप हॅप्पी होतो, बट आता त्याला काय झालं आहे काय माहिती, नीट नीट बोलतच नाही माझ्याशी, त्याला माझा राग आला आहे, कारण की त्याला माझ्या फ्रेंड नाही आवडत, अच्छा त्याला माझ्या फ्रेंड नाही आवडत, तो बोलतो की त्या गर्ल्स चांगल्या खूप कुठे गेला, त्या गर्ल्स चांगल्या खूप फालतू आहेत वगैरे वगैरे, मी त्यांच्याशी नाही बोलत पण त्या स्वतःहून माझ्याशी बोलायला येतात, तर मी काय करू, बस याच गोष्टीचा त्याला राग आला आहे, आता तूच सांग काय करू मी कसं म्हणू त्याला, ओके सो तुझ्या फ्रेंड्स आहेत जे त्याला नाही आवडत आणि तुमचं रिलेशनवर झालं आहे 2 वर्ष, सो हे बघ तू आणि तुझा बॉयफ्रेंड ऑब्व्हियसली म्हणजे प्रेम असेल म्हणून तो आता म्हणजे एवढा चांगला बिहेवियर, एवढा चांगला रिलेशन आहे जे 2 वर्ष झाले तुमच्या रिलेशनला, ठीक आहे, अँड तू म्हणतंय की तू हॅप्पी पण आहे मी अँड म्हणजे तू अँड तुझा बॉयफ्रेंड, सो लिसन त्या मुलींबद्दल त्याला काही माहिती असेल, ऑब्व्हियसली मुलांना माहिती असतेच म्हणजे त्यांचा फ्रेंड सर्कल असतो ना, सो मुलांना माहिती असतेच कोणती मुलगी कशी आहे लाईक दॅट, कारण त्यांचा फ्रेंड सर्कल असतो सो माहिती असते ऑब्व्हियसली, ठीक आहे, सो मग तू एक काम कर, तू तुझ्या मैत्रिणी जे काही फ्रेंड्स आहेत तुझ्या त्यांना बोल, त्यांना सांग की म्हणजे नाही त्यांना काही बोलू नको, त्यांना काही सांगू नको, त्यांच्यापासून डिस्टन्स मेंटेन कर, त्यांच्यापासून एक दुरावा निर्माण कर, ठीक आहे, त्यांच्याशी बोलू नको, त्यांना इग्नोर कर, हा जर त्यांनी जर बोलत असतील तर मग ॲज इट इज फक्त कामापुरतंच आहे ना, काम असेल तर बोलायचं नाही तर मग काहीच नाही, कारण आता तुझा बॉयफ्रेंड जेव्हा तुला सांगायचं आहे एवढा कॉन्फिडन्स नाही, जर म्हणत आहे तर मग त्याला फर्स्ट विचार तुझ्या बॉयफ्रेंडला की त्या चांगल्या का नाही आहेत, त्यांच्याबद्दल तुला असं का माहीत झालं, काय झालं सांग मला, त्या गोष्टीवर पूर्ण नीट बोला दोघेजण भेटून किंवा कॉलवर मेसेजवर लॉंग डिस्टन्स असेल तर, हां आणि मग बोला म्हणा एकमेकांना की काय प्रॉब्लेम आहे काय नाही आहे, त्या मुली कशा आहेत, कोणती मुलगी कशी आहे, काय झालं आहे, तू राहायला का नको म्हणत आहे, आणि जर फ्रेंड्स आहेत आणि जर मी नाही राहत आहे इट्स ओके, नाही राहत मी पण ॲटलिस्ट मला जेव्हा म्हणजे काही काम असेल किंवा मग त्यांना काही जर काम असेल तर मग बोलत असणार तर मी फक्त आन्सर करणार म्हणा, ठीक आहे, असं समजावून सांग त्याला या गोष्टीबद्दल आणि त्या मुली फालतू का आहेत हेसुद्धा त्याला विचार आणि समजून घे एक गोष्ट की तो का बोलतो आहे असं, ठीक आहे, तो तुला फ्रेंड्सपासून दूर करतो आहे किंवा अँड ऑल असं काही विचारू नको करू, फक्त त्या जे सांगत आहे तो तुला त्याबद्दल विचार कर आणि त्या गोष्टीबद्दल थोडा विचार करून समोर निर्णय घे, ठीक आहे? सो नेक्स्ट कमेंट आहे एका मुलीची आहे, यार हल्लीच्या लाईफमध्ये जगणे फार कठीण वाटतं आहे, जर ह्याला काही ऑप्शन असेल तर प्लीज सांगा, आता कठीण म्हणजे काय एक्झॅक्ट मला हे नाही समजलं, लाईक गर्लची जर लाईफ असेल तर मग ती ऑब्व्हियसली कठीणच आहे, लाईक ती कुठेच सेफ फील नाही करत स्वतःला, ठीक आहे, सो ऑब्व्हियसली कठीणच वाटणार तिला, मग ती कुठे पण असो लाईक फॅमिलीमध्ये असो किंवा मग कोणत्या फंक्शनमध्ये असो किंवा कुठे जायचं असेल बाहेर शिकायला असो काही पण असो ऑब्व्हियसली कठीणच वाटणार ना, सो जर तुला सेफ्टीला जर घेऊन असेल लाईक फिमेल्सच्या तर मग त्यासाठी आहे ना आपण आपल्या जगात राहायचं, आपल्या जगात राहायचं मीन्स व्हॉट मीन्स स्वतःसोबत बिझी राहायचं, स्वतःच्या लाईफमध्ये बिझी राहायचं, स्वतःसाठी जे काही करायचं आहे ते करायचं, इतरांकडे वेळ द्यायचं नाही, इतरांसोबत टाईम स्पेंड करायचं नाही, हां जेव्हा आपल्याला वाटते की थोडं बोललं पाहिजे कोणासोबत तरी देन
बोलायचं था थोडा, ठीक आहे, पण अशा व्यक्तीसोबत बोलायचं ज्या व्यक्तीला आपण खूप मनापासून मानतो, खूप मनापासून ट्रस्ट करतो. पण एक गोष्ट लक्षात ठेव की ब्लाइंड ट्रस्ट कधीच कोणावर करायचं नसतं, ठीक आहे. आणि जेवढं होईल तेवढं आपण स्वतःसोबत बिझी राहायचं, स्वतःमध्ये बिझी राहायचं. दॅट्स इट, बाकी काही नाही. आणि जर तुम्हाला एक्झॅक्ट क्वेश्चन जर विचारले असते तर मी तुला छान एक्सप्लेन करून सांगू शकलो असतो, स्टडी कॉलेजला घेऊन आहे की मग पर्सनल प्रॉब्लेम आहे की मग रिलेशनशिपचा काय प्रॉब्लेम आहे, लाईक दॅट काहीतरी विचारायला पाहिजे होती. सो थर्ड कमेंट आहे, दादा मी विचारलं होतं की मी एका बॉईजवर खूप लव करते, ते म्हणतात मी पण करते, पण ते ना मला टाईम तर सोडा एका मेसेज, एकच मेसेज करतात गुड मॉर्निंग, मग दिवसभर काहीच नाही, जेवण झालं का सुद्धा विचारत नाही, कशी आहे ते पण नाही विचारत. अँड मी दुपारला मेसेज कॉल केलं तर रिप्लाय नाही करत. अँड मग रात्री एक दोन बोलतात, मग झोपते म्हणतात. मी बोलू म्हटलं तरी पण गुड नाईट म्हणतात. मग मी रात्री किती पण कॉल करू, मेसेज करू, ते रिस्पॉन्स नाही देत. दादा आता मला सांगा ते माझ्यावर लव करत असेल का, कारण मी खूप रडते त्यांच्यासाठी. दादा प्लीज सांगा अँड मी काय करू ते पण सांगा. हे बघ, त्याला एवढी इम्पॉर्टन्स नको देऊ तू फर्स्ट, ठीक आहे. त्याच्यासोबत जास्त नको बोलू, तो नाही बोल, म्हणजे तू त्याला लाईक कॉल्स पण नको करू अँड मेसेजेस पण नको करू. 2 ते 3 दिवस बघ त्याचं बिहेवियर, जर तुला त्याच्या स्वतःहून मेसेज येत असतील, काय झालं, तू बोलत का नाही आहे, तुला काय प्रॉब्लेम आहे का मग तुला काय झालं आहे, तू बोलत का नाही आहे, तू माझे मेसेजेस मला मेसेज पण नाही करताय, कॉल पण नाही करताय, काय झालं, तू ठीक तर आहेस ना, लाईक दॅट. सो जर असे जर मेसेज आले तुला तर मग म्हण त्याला की तू, मी तुला एवढे कॉल्स करत होते, मेसेज करत होते, पण तू मला एकही रिप्लाय देत नव्हता आणि बरोबर बोलत पण नव्हता, लाईक बरोबर काय बिलकुल बोलत नव्हता तू माझ्यासोबत, फक्त विश करत होता गुड मॉर्निंग अँड गुड नाईट, दॅट्स इट, बाकी काय नाही. मग काय करू मी स्वतःहून मेसेज करून, मी किती रडू पुन्हा, मी किती त्रास करून घेऊ स्वतःला, असं बोल. आणि जर त्याचे 3 ते 4 दिवसामध्ये जर एकही मेसेज कॉल नाही आला, देन ऑब्व्हियसली जस्ट डोंट लव यू, त्याला तुझ्यावर प्रेम नाही आहे म्हणून तू हे सगळं बिहेव करतो आहे ना, ठीक आहे. कळलं, समजलं, नसेल समजलं मग परत कमेंट कर जे काही मॅटर असणार. आणि प्लीज जेव्हा आपण एखाद्याला इम्पॉर्टन्स देतो तर त्याला मग तसा रिॲक्ट व्हायला पाहिजे, त्या रिस्पॉन्सवर म्हणजे रिस्पॉन्स दिला पाहिजे, रिप्लाय कोणत्या पण मेसेजचा असो काही पण असो, बोलतो म्हणत आहे बोलायला पाहिजे. जस्ट लाईक टिश्यू पेपरसारखं आपण एखाद्याला ट्रीट नाही करू शकत, कारण त्याच्यामध्ये फिलिंग्स आहेत ना मनात, है ना, तुझ्या मनात फिलिंग्स आहेत ना, हर्ट होतं, हर्ट तर होणारच ऑब्व्हियसली, मग त्याला समजायला पाहिजे ना, तो प्रेम करतो म्हणते तर. सो प्लीज प्रेम करतो असं खूप म्हणतात, खूप लोक म्हणतात, पण एक्झॅक्ट करत नाही, ठीक आहे. सो तो तुला अजिबात वेळ नाही देत, तर मग तू पण त्याला मेसेज कॉल करू नको, बघ त्याचा बिहेवियर 2-3 दिवस काय असतो, ते काय बोलतो की नाही ते. आणि जर नाहीच बोलला मग त्याला विसरून मूव ऑन करण्याचा प्रयत्न कर लाईफमध्ये आपल्या. आणि जर बोलत असेल तर मग मला सांग काय बोलत आहे, किंवा मग जसं मी तुला म्हटलो लाईक काय करताय, कसं झालं, का बरं नाही बोलताय तू असं तसं म्हणून, तर मग त्याला सांग की तू मला टाईम नाही देत, सो मी का बोलू तुझ्याशी, हां तुझ्याकडे माझ्यासाठी टाईमच नाही आहे, तर मग मी का बोलू, मग मी का स्वतःहून तुला कॉल मेसेज करून स्वतःला त्रास करून घेऊ, असं बोल, ठीक आहे. ओके दादा, माझा बॉयफ्रेंड पण खूप प्रेम करतो, तो पण करतो, पण तो मला टाईम नाही देत म्हणून आमचे भांडणं होतात, काय करू सांग ना प्लीज. हे बघ, तू तुझा बॉयफ्रेंड प्रेम करतो पण तुला टाईम नाही देत, मग बिझी कुठे असतो तो एक्झॅक्ट 24 तासामध्ये तुला जर काहीच वेळ नसेल देत, मग बिझी कुठे असतो, त्याला हे विचार, काय कामात असतो तो, कोणत्या कामात असतो हे विचार, ठीक आहे. आणि त्याला म्हण की मला टाईम का नाही देत, प्रेम तर करतो मग टाईम का नाही देत, टाईम स्पेंड नाही करत असणार, कम्युनिकेशन जर गॅप येत असणार एका कोणत्या पण रिलेशनमध्ये असो, तर त्यांच्यामध्ये ना एक डिस्टन्स तयार होते, लाईक त्यांच्यामध्ये ना एक दुरावा निर्माण होतो, ठीक आहे. मग त्या दुरावा निर्माण झाल्यामुळे प्रेम कमी व्हायला लागते, अटॅचमेंट कमी होते, अट्रॅक्शन कमी होतो. सो मग ते हळूहळू हळूहळू प्रेम पण संपून जाते. सो जो मनापासून प्रेम करत असतो, अगदी मनापासून, तर त्याचं प्रेम वाढत जाते. पण ज्या जो मनापासून करत असतो पण त्याचा त्याला वेळ द्यायचा नसतो, त्याच्या मनातलं प्रेम कमी होऊन जातो आणि मग जीवावर येते ही गोष्ट. सो त्याला एक्झॅक्ट विचार की तुला प्रेम का नाही, म्हणजे सॉरी, तू प्रेम करते तर मग तू मला वेळ का नाही देत, तुला काय प्रॉब्लेम आहे, तू इतका बिझी कुठे असतो, लाईक दिवसभर ड्युटी असेल, जॉब असेल किंवा कॉलेज असेल, वर्क असेल, व्हॉट एवर इट इज, स्टडी पण असेल, ठीक आहे, मान्य करते, पण ॲटलिस्ट 1 तास, अर्धा तास तरी, हां,
एक तास्ता अर्धा तास देऊ शकते ऑब्विसली, असं काही नाही आहे ना. प्रेम करतो म्हटल्यावर वेळ तर निघतेच ना यार, मनापासून कसं पण असो मनापासून वेळ जर द्यायची असेल ना कोणाला, मनापासून जर काही करायचं असेल ना, तर ऑब्विसली आपल्याला वेळ भेटणंच आहे. त्या व्यक्तीसाठी आपण वेळ काढतोच. सो प्लीज हे त्याला सांग, जर नसेल तुला वेळ देत आणि जर सारखा रागवत असेल, देन इट मीन्स त्याच्या मनात तुझ्याबद्दल प्रेम नाही आहे आणि तो चिडचिडपणा करतो तुझ्यासोबत बोलायला, आणि त्याला नाही वाटत तुझ्यासोबत बोलावंसं, त्याला नाही वाटत तुझ्यासोबत राहावंसं, म्हणून तो तुला वेळ पण नाही देत आणि एकतर चिडचिड पण करतो आणि रागवतो तुला. सो एक काम कर, त्याच्याशी बोलणं बंद कर आणि त्याचं बिहेवियर बघ, लाईक त्याला खरंच काही फरक पडतो की नाही तुझ्या न बोलण्याने, तुझ्या न कॉल मेसेज करण्याने. आणि जर फरक पडत असेल तर मग जेव्हा तो मेसेज कॉल करेल तुला, तेव्हा मग त्याला सांग की मला असा असा त्रास होत होता म्हणून मी तुला कॉल मेसेज करणं बंद केली होती. पण जर हां पण जर तुला फरक नसेल पडत, म्हणजे त्याला जर नसेल फरक पडत, तर मग तो तुला ना कॉल करणार ना मेसेज करणार, देन यू हॅव टू मूव ऑन. मग तुला तुझ्या लाईफमध्ये मूव ऑन करावं लागेल, त्याला विसरण्याचा प्रयत्न करावा लागेल. हे पॉसिबल नाही आहे एवढ्या शक्य, म्हणजे शक्य तर नसते हे एवढ्या इझिली बोलणं वगैरे, जेवढ्या इझिली मी बोलत होतो तेवढा इझिली शक्य नाही आहे, पण तुला करावं लागेल कारण तुझी पण एक पर्सनल लाईफ असते. सो यू हॅव टू, ठीक आहे. सो द सेकंड कमेंट आहे, प्रेम होते कसं आणि का बरं होते, आणि आपल्याला ज्या व्यक्तीवर प्रेम आहे त्या व्यक्तीला पण आपल्यावर प्रेम होऊ शकते की आपण त्याच्यासमोर आपल्याला फिलिंग्स ठेवल्यावर रिलेशन संपून जाणार शो. काय म्हटले, प्रेम होते कसं आणि का बरं होते, आणि आपल्याला ज्या व्यक्तीवर प्रेम आहे त्या व्यक्तीवर आपण आपल्यावर प्रेम होऊ शकते की आपण त्याच्यावर, मला तुझा एक्झॅक्ट क्वेश्चनच नाही कळला बट लिव इट. हां वरचा क्वेश्चन काय, प्रेम होते कसं. प्रेम लाईक आपल्याला एक अटॅचमेंट होते, बोलून सवय होते, बोलत जर असणार आपण एखाद्यासोबत सवय होते फर्स्ट. हां एक हॅबिट लागते आपल्याला, ॲडिक्शन, आपण ॲडिक्टेड होतो, ॲडिक्ट होतो पूर्णपणे त्या व्यक्तीकडे. मग सारखं वाटतं बोलावं असं चालावं असं, ठीक आहे. पण लाईक जेव्हा आपल्याला असं वाटते की यार काळजी वाटते आपल्याला, काय जर झालं त्याला, लाईक अगं मी आज आहे ना हे करत होतो, सो मला ना काही तर लागलं. ओ माय गॉड किती लागलं तुला, जास्त लागलं तर नाही ना, प्लीज हॉस्पिटलमध्ये जा ना, तुला जास्त त्रास तर नाही होता ना. लाईक त्याच्याबद्दल सतत मनामध्ये विचार असणे की ओ हा काय करत असणार, हा कुठे गेला असणार, मला सांगितलं पण नाही याने. मानते मी गर्लफ्रेंड नाही आहे, बेस्ट फ्रेंड आहे, फ्रेंड आहे, लाईक दॅट, पण मला सांगायला हवं होतं ना, मी म्हणजे किती काळजी वाटत आहे ना मला त्याची, असा. सो अशा प्रकारचे विचार जेव्हा एखाद्याबद्दल आपल्या मनात येतात ना, सो दिस इज वन टाईप ऑफ लव असं म्हणू शकतो आपण. एक प्रकारचं हे प्रेमाचं लाईक हां हे प्रेम होऊ शकते, म्हणजे याला प्रेम म्हणू शकतो आपण, ठीक आहे. आणि का बरं होते, का बरं होते आता हे कसं सांगू तुला, का बरं होते म्हणजे हा कसा क्वेश्चन झाला, लिव इट. आपल्याला ज्या व्यक्तीवर प्रेम आहे त्या व्यक्तीला पण आपल्यावर प्रेम होऊ शकते की आपण त्याच्यासमोर आपल्या फिलिंग्स ठेवलं तर रिलेशन संपून जाणार. हे बघ, रिलेशन संपून जाणार नो असं काही नसतं. फर्स्ट जर बेस्ट फ्रेंड असणार किंवा फ्रेंड असणार आणि जर तो त्याच्याकडून जर पूर्ण खूप म्हणजे खूप मीन्स खूप प्रेम आहे आणि जर आपण त्याच्यासोबत म्हणजे लाईक आपल्याला जर प्रेम झालं आणि जर आपण आपल्या फिलिंग्स एक्सप्रेस केलं त्याच्यासमोर की आय लव यू अँड ऑल, सो मग त्याला तसं सांगायचं की हे बघ प्लीज मिसअंडरस्टँड करू नको, माझ्या मनात जे आहे मला ते तुझ्यासोबत शेअर करायचं, आणि जर चांगला अंडरस्टँड करणारा असेल, समजू शकणारा असेल, समजून घेणारा असेल, देन ऑब्व्हियसली तो समजून घेणार तुला, म्हणजे तुला मीन्स ज्यांना कोणाला आपले फिलिंग्स एक्सप्रेस करायचे असते ना त्यांना. सो म्हणणार मग की जर प्रेम असेल तर हो म्हणणार, नसेल तर मग नाही म्हणणार, है ना, दॅट्स इट. सो असं नसते की लाईक रिलेशन संपूर्ण जाणार. हा जर सर्किट असणार, सर्किट मीन्स लाईक खूप जास्त ॲटिट्यूड आहे आणि खूप म्हणजे तो जर लुक वाईज जज करत असेल कुणाला आणि जर खूप जास्त त्याच्यामध्ये ॲटिट्यूड असेल आणि त्याला जर असा मॅटरच नाही करत, त्याच्यासाठी ॲटिट्यूड अँड इगो जास्त खूप मस्त म्हणजे खूप जास्त त्याच्यासाठी मॅटर करत असते असेल, तर ऑब्व्हियसली तो मग म्हणणार की नको आहे मला तू, प्लीज तू असं बोललीस कशी, तुझी हिंमत कशी झाली, लाईक दॅट. सो ऑब्व्हियसली ॲज इट इज तो तिला डायरेक्ट तिच्या लुकवरून म्हणजे जज करत आहे अँड तिला हे सगळं बोलत आहे. प्रेम नसेल इट्स ओके ना, प्रेम नाही येतं तसं सांगायचं ना, नो सॉरी आय एम सॉरी मी तुला प्रेम नाही करू शकत, म्हणजे मी तुला हो नाही म्हणू शकत कारण माझ्या मनात तुझ्याबद्दल अशी फिलिंग्स नाही आहे. तुला झाला इट्स ओके, आपण बोलू समोर, आपली फ्रेंडशिप वाढव, जर मला जर काही वाटलं तर मी तुला सांगणार, मग बघू समोर काय ते. तर मग जी समोरची मुलगी असते की नाही, जे कोणी कन्फेस करता या आय लव्ह यू,
तर मग ती पण यांना समजून घेते की हां ठीक आहे ना, माझा म्हणजे जेन्युअननेस आहे याच्यामध्ये, लाईक किती जेन्युअन आहे ना तो मुलगा, की कसं म्हणजे प्रेम नसताना पण म्हणजे सांगत आहे की हां नाही आहे पण आपण समोर बघू. आणि जर असंच कोणी पण विदाउट रिझन जर ॲक्सेप्ट करत आहे प्रेम नाही काही नाही तरी पण, है ना, ते खूप वाईट असते. सो दॅट्स इट. सो नेक्स्ट कमेंट है एक बॉय की, प्रवीण प्रवीण शुभ तुला मी सगळं बोललो आहे पण तरीही बोलतो, अरे मी खूप प्रेम करतो अँड तुला तिचं नाव माहिती आहे, अरे माझं चुकलं आहे का? चुकलं आहे खूप काही, पण माझं प्रेम खरं आहे अँड मला जर फक्त अट्रॅक्शन असतं तर अजून नाही फिलिंग नसती तिच्याबद्दल. शुभू खूप प्रेम करायला लागलो आहे तिच्यावर, मी तिला खूप बार काय म्हणते खूप बरं वाईट बोललो, बट ती काय नाही बोलली अँड काय पण बोललो तरी ती काय बोलत पण नाही. मी तिला थोडं चुकीचं समजलो होतो बट नाही, ती खूप छान आहे, तिला बघितलं नाही बट तिचा पेशन्स क्यूटनेस थोडा समजदार केअरिंग अँड तिची हट्टीपणा खूप आवडला आहे, म्हणजे खूप प्रेम झालं आहे तिच्यावर रे, नाही विसरू शकत तिला. प्लीज रे भाऊ तिला सांग अँड माझं आन्सर लवकर दे रे प्लीज शुभू, मी खूप तिचाच विचार करत असतो मनात. माझ्या भाऊ तू तिला समजवणार आहे, तुझं ऐकेन ती, प्लीज ना रे, तू तिला ओळखतो थोडाफार, सो प्लीज भाऊ हेल्प कर ना, मी काय करू, तिला विसरणं शक्य नाही मला. अँड सेकंड कमेंट आहे तुझीच, मी बॉय म्हणून तुझी कमेंटचं नाव घेऊन टाकलो, यार शिट लिव इट. भाऊ ती सगळ्या गर्ल्सपेक्षा डिफरंट वाटते मला, जो सगळ्या मला जो सगळ्यामध्ये नसतो ना अशा मुलीचं प्रेम भेटायला नशीबवान असं लागतं. अँड मला पण आयुषसारखं लकी बनायचं आहे रे, खूप प्रेम करतो रे तिला, खूप मीन्स खूप. हे बघ तू ज्या मुलीबद्दल बोलत आहे मी त्या मुलीचं नाव नाही घेणार, इट इज ऑब्वियस, कारण ती मुलगी मला इतकं मानते की खूप खूप मीन्स खूप जास्त माझी रिस्पेक्ट करते ती, खूप मीन्स खूप जास्त. ठीक आहे, सो तू हे सगळं विसरण्याचा प्रयत्न कर, तू लाईफमध्ये आपल्या मूव ऑन कर, तिला विसरण्याचा प्रयत्न कर. आता त्याचा रिझन देतो मी तुला, ती मुलगी ह्या सगळ्या गोष्टींपासून एवढी दूर राहते, एवढी लांब राहते, त्याच्याबद्दल तू कधी विचार पण नाही करू शकत. ठीक आहे, तिला साधे तिचे फ्रेंड्स पण नाही आहेत ब्रो, लिसन, तिला तिचे साधे फ्रेंड्स पण नाही आहेत. ठीक आहे, तिला जस्ट कोणीच नको आहे तिच्या लाईफमध्ये, तिची जस्ट फिक फॅमिली हवी आहे अँड दॅट्स इट, आणि तिची स्टडी हवी आहे. तिच्या लाईफमध्ये एक जो मोटिव असतो, जो पॉईंट आहे तिच्या लाईफमध्ये, तो खूप डिफरंट आहे, तो खूप वेगळा आहे. ती खूप डिफरंट मुलगी आहे, ती खूप खूप खूपच वेगळी मुलगी आहे, जगा वेगळी म्हणू शकते तू, लाईक ती पूर्णच वेगळी आहे यार, जस्ट टू मच डिफरंट गर्ल. आणि ती खूप जास्त हॅप्पी असते ती आपल्या लाईफमध्ये, स्टडीला घेऊन किंवा फॅमिलीला घेऊन खूप जास्त, म्हणजे एक नवीन जग जगते ती. सो प्लीज तू मूव ऑन कर, ह्या प्रेम ही फ्रेंडशिप अँड ऑल त्या सगळ्या गोष्टीमध्ये ती नाही पडू शकत. ठीक आहे, ती नाही पडणार बिकॉज ती जेव्हा लाईव्ह सेशनमध्ये जेव्हा तू म्हटला होता, लाईव्ह सेशन चालू होता, तू तिला म्हटला होता आणि तो ऑफलाईन गेला होता आय थिंक तेव्हा, पण ती नंतर आली आणि मी तिला तसं म्हटलो होतो, बाकीच्या मुली पण सांगितल्या तिला, ती माझ्यावर एवढी चिडली माझी, लाईक खूप बोलली मीन्स लाईक मला वाटलं नव्हतं म्हणे तुम्ही असे बोलणार म्हणून म्हणे, तुम्ही मला समजवत आहे का म्हणे, तुम्हाला माहिती आहे ना म्हणे मी कशी आहे म्हणे, मग तुम्ही का बरं तुम्ही त्याला सांगितलं नाही म्हणे, तो कोण आला एक मुलगा म्हणे, तुला खूप बोलली ती. म्हणजे लाईक बोलली नाही म्हणजे रागवली फक्त, तिला खूप हर्ट झाला यार, कारण हे बघ आपण कधी कोणावर जबरदस्ती प्रेम नाही करू शकत. ठीक आहे, एवढं तर समजते ना तुला, ना आपण कधी कोणाला जबरदस्तीने हो म्हणायला लावू शकत ना, काय करू शकत. आता तुझा हा वन साइडेड लव्ह झाला, सो बेटा आपको मूव ऑन करना पडेगा भाई, अगर आप मूव ऑन नाही करना चाहते तो फिर आप बहुत गलत कर रहे हो खुद के साथ, तू खूप वाईट करत आहे स्वतःसोबत, कळलं? तुझ्या फिलिंग्स आहेत हां असतील, जेन्युइन असतील ना, असेल तुझं प्रेम खरं असेल, ठीक आहे मान्य करतो मी, पण तिला प्रेम नाही आहे ना, तिला हे सगळं नाही आवडत, तिला साधी फ्रेंडशिप पण नाही आहेत, अरे तिला फ्रेंड्स पण नाही आहेत, कळलं? तिला साधे फ्रेंड्स पण नाही आहे, तिच्या कॉलेजमधले नाही आहे ना, स्कूलमधले ना, बिकॉज ती सगळं सांगितलं आहे मला तिच्या लाईफबद्दल, जे काही आहे ते ती खूप जास्त मानते मला, खूप रिस्पेक्ट करते ती माझी. सो प्लीज तुला मी आताच सांगून राहिलो, तिचा परत नाव नको घेऊ, तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न पण नको करू अँड तिला काही मेसेज कमेंटमध्ये मेसेज वगैरे नको करू, तिला हे सर्व नाही आवडत, ती टोटल माझा चॅनल सोडून जाण्याचा विचार केली होती माहिती आहे. मग मी म्हटलं तिला की तू एका नालायक मुलासाठी जर तू मला जर अशी वाईट नजरेनजर बघत असेल, म्हणजे लाईक निगेटिव्ह
विचारा म्हणजे निगेटिव्ह विचार मनामध्ये आणून जर तू माझ्याबद्दलची एक वाईट इमेज क्रिएट करत असशील मनामध्ये तुझे म्हणजे तुझ्या मनात माझ्याबद्दलची की हा म्हणजे जुळवून देण्याचं काम करतो लाईक दॅट, सो हे पूर्णपणे चुकीचं आहे असं म्हणून तिला मी खूप समजावून सांगितलं तेव्हा कुठे ती समजली अँड आज शांत आहे. सो प्लीज ब्रदर यू हॅव टू मूव ऑन कर लाईफमध्ये, असं नको वेडेपणा करू. एखाद्यावर आपल्याला जे प्रेम आहे इट्स ओके, मान्य करतो मी असेल प्रेम तुझं खरं, पण तिला प्रेम नाही आहे आणि तिला साधं फ्रेंडशिपमध्ये बिलीव नाही आहे, ती साधं फ्रेंडशिप नाही करू शकत तर मग ती प्रेमात काय पडणार. हां आणि हे सगळं तिला नाही आवडत, अजिबात नाही आवडत, लाईक 0% मायनसमध्ये येते तिचा नाही न आवडणं, एवढं नाही आवडत तिला. सो प्लीज जेवढा शक्य आहे म्हणजे जेवढा लवकर होईल तेवढा लवकर मूव्ह ऑन करण्याचा प्रयत्न कर. हां असं स्वतःला कमजोर नको समजू, स्वतःला लाईक वीक नको पाडू हे बोलून की मी तिच्याशिवाय नाही जगू शकत, तिच्याशिवाय मी नाही राहू शकत, तिला मी नाही विसरू शकत अँड ऑल. ठीक आहे, जसं तुझा माइंड तू बोलत आहे ना म्हणजे लाईक मनाला स्वतःचा सांग, समजावून बोल की मला प्लीज म्हणजे मला जगायचं आहे, समोर जायचं आहे मला लाईफमध्ये. हां एका मुलीने नाही म्हटलं किंवा प्रेम झालं तर विसरणं पॉसिबल आहे, स्वतःसाठी ते विचार करून इम्पॉसिबल नको बनव, समजून घेण्याचा प्रयत्न कर आणि समोर चल. ठीक आहे, पण तू मला परत नको बोलू की तिला समजव अँड ऑल, मी ह्या समोर काहीही बोलणार नाही बिकॉज ती पूर्णपणे डिफरंट आहे आणि तिला हे सर्व नाही आवडत, मीन्स नाही आवडत, लक्षात ठेव भाऊ तू आता. सो द नेक्स्ट कमेंट इज एक लड़की की है. हाय शुभ दादा, मी आता कॉलेजला आहे तर मला आता स्वतःसाठी आणि माझ्या बेस्ट आणि बेस्टीसाठी टाईम नाही देता येत, तर काय करू समजत नाही, समजत मला प्लीज काहीतरी सोल्युशन सांग ना प्लीज. टाईम नाही देता येत, ठीक आहे. हे बघ, मॉर्निंगला कॉलेज असेल तुझा पूर्ण डे जात असणार त्याच्यामध्ये, मग आली की लगेच जेवण है ना, अँड मग स्टडी असेल त्याचा वर्क वगैरे असेल है ना. सो एक काम कर, त्यांना टाईम नाही देता येत तर त्याला त्यांना तसं सांग तू की मला टाईम नाही देत आहेत, अँड नाईटमध्ये टाईम काढण्याचा प्रयत्न कर. हां नाहीतर मग जर बोलत असेल तर मग आपण जेव्हा क्लासमध्ये कॉलेजमध्ये असतो तर मग क्लास ऑफ असतो किंवा मग क्लास ऑफ असतंच केव्हा ना केव्हा तरी, ठीक आहे. नाहीतर मग मधली सुट्टी असते लाईक लंच वगैरे असते, हां फ्री टाईम असतो ना तेव्हा बोलायचं आपण त्यांना, कॉल किंवा मग मेसेज करून तेव्हा टाईम स्पेंड करायचा तेव्हा बोलायचं. लाईक हे बघ, आजकालची लाईफ इतकी जास्त बिझी झाली आहे ना, आपण कधीच कोणाला वेळ नाही देऊ शकत. आपल्याला वाटते वेळ द्यायला पाहिजे म्हणून पण आपण नाही देऊ शकत, ते सिच्युएशनच तशी असते, कंडिशन तशी असते, तेवढा प्रेशर असतो आपल्यावर ॲक्च्युली कॉलेज म्हटल्याच्या नंतर. सो असं त्यांना समजावून सांग अँड कॉलेजच्या फ्री टाईममध्ये लंच टाईममध्ये है ना, अँड किंवा मग घरी वगैरे आल्यावर मग किंवा कॉलेजमध्ये जाताना वगैरे जेव्हा मग तू ऑन द वे असते लाईक बसने किंवा जात असशील बसने वगैरे तेव्हा बोलायचं, चॅट करायचं, वेळात वेळ काढून बोलण्याचा प्रयत्न कर, लाईक अर्धा तास जरी असेल तरी पण. ठीक आहे.